श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ सकाळ सगळ्यांना। कशा आहात तुम्ही सगळे? अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। जसं प्रेम प्रतिसाद प्रोत्साहन देत आहात, तसंच प्रेम प्रतिसाद आणि प्रोत्साहन माझ्यावरती तुमचं कायम राहू दे। तुम्ही आहात म्हणून मी कोणीतरी आहे, त्यामुळे आपलं प्रेम, आपलं स्वामी समर्थांचं जे कुटुंब आहे, जे सगळ्यांचं आपल्या कुटुंब आहे, ते असंच कायम टिकू दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मला बरेच असे कमेंट येतात की ताई, आम्ही सगळं काही करतो तरीही आमच्या घरात गरिबी का येते, दुःख का येते, दारिद्र्य का संपत नाही, पैसे का टिकत नाहीत, किंवा पैशाची आवकच का वाढत नाही। तर काही लहान लहान कारणे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे। बघा तपासून की ही तुमच्या घरात घडत आहेत का। छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण बघा, अगदी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून यातली एकही चूक जर तुमच्या घरामध्ये घडत असेल, जाणून बुजून नाही, चुकून माकून, तर तुम्ही या गोष्टी यापुढे लक्षात ठेवू शकाल। सगळ्यात पहिली गोष्ट आहे, बघा, ज्या वेळेस, आता स्त्रिया तर आपण जात नाही किंवा गेलो तरी 13 वेळा वगैरे असं जातो, पण जेव्हा कधी स्मशानभूमीत गेलात की तुम्ही विनाकारण वायफळ चर्चा करणे, एकमेकाकडे बघून हसणे, जुने विनोद आठवणे किंवा हसणे आणि गप्पा मारणे, मुळात हेच खूप चुकीचं आहे। जेव्हा तुम्ही स्मशानभूमीत जाल तेव्हा आपण एकतर ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम या दोनपैकी एक जप म्हणून त्या गेलेल्या आत्म्याला, भले ते व्यक्ती तुमची गेलेली आवडीची असो नसो कुणीही असो, पण ती आता स्वर्गवासी झालेली आहे, त्यामुळे तिथे गेल्यावर नामस्मरण करा। कुणाशीही बोलू नका, कुणाबरोबरही हसू नका, काहीही वायफळ तिथे जाऊन बोलू नका। असे केल्यामुळे माता लक्ष्मी, भगवान शंकर, श्रीराम प्रभू आपल्यावर नाराज होतात आणि आपल्याकडे आपल्या घरावरचा आशीर्वाद काढून घेतात। ही फार मोठी गोष्ट आहे, दिसायला छोटी आहे, मात्र याचे परिणाम खूप सारे भोगावे लागतात। म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, स्मशानभूमीत हसणे आणि वायफळ गप्पा मारणे टाळा। खूप कमी लोक असं करतात, मात्र करतात, आणि त्यांनी ही चूक आपली माघारी घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा कधी आपण वाढदिवसाला तुळशीसमोर देवासमोर दिवा लावतो, तर बऱ्याच लोकांना सवय असते, पहिली गोष्ट म्हणजे वाढदिवसाला मेणबत्ती फुंकणे। ही प्रथा स्वामी समर्थांच्या इथे तर बिलकुलही चालत नाही। जे कोणी तुम्ही आपले भक्त असाल, आशा व्यक्त करते की तुम्ही असा मेणबत्ती वगैरे फुंकत नसाल। तुम्ही जास्तीत जास्त जितका वाढदिवस आहे तितके दिवे प्रज्वलित करा, मात्र फुंकू नका। देवासमोरचा दिवासुद्धा कधीही फुंकू नका, तुळशीसमोरचा दिवा कधी फुंकू नका। जर काही कारणाने तुम्हाला कुठं जायचं आहे आणि दिवा जर मालवायचा आहे, तर त्याची वात मागं घ्या तेलामध्ये, तो आपोआपच शांत होईल। मात्र स्वतःहून त्याला विझवला तर माता लक्ष्मी, अग्निदेवता आपल्यावर नाराज होतात। तिसरी गोष्ट आहे मुख्य दरवाजा। आता मी तुम्हाला नेहमी सांगते, मुख्य दरवाजाची स्वच्छता कशी करायची, कसं त्याला सुशोभित करायचं, कशी उमऱ्याची पूजा करायची, पण हे करून जरी तुमच्या घरात शांती लागत नाही आहे, तर बघा ही चूक तुमच्याकडून होते का। उमऱ्यावर बसणे, उमऱ्यावर शिंकणे, उमऱ्या, आता हे शिंकणे ही अंधश्रद्धा वाटू शकते, पण त्याच्यामागं कारणं आहेत सायन्सची सुद्धा, की बॅक्टेरिया पसरतात, तिथेच आपला हात पाय लागतो, तेच अंथरुणावर येतात आणि आपल्याला त्याचा आजार पण येऊ शकतो। आणि दुसरं कारण म्हणजे उमऱ्यावर बसणं, उमऱ्यावर बसून जेवणं, या गोष्टीसुद्धा धार्मिकतेत आपल्या कुठंही बसत नाहीत, म्हणून या गोष्टी तुम्ही करू नका। आणि लहान मुलांना जास्तीत जास्त सवय असते, किंवा मोठ्या माणसांनासुद्धा राग आल्यानंतर मोठा जो आपला मुख्य दरवाजा असतो तो पायाने जोरात ढकलायचा, ही सवय माता लक्ष्मीला, येणाऱ्या लक्ष्मीला, पितरांना, कुलदेवीला अप्रसन्न करते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत दुःख दारिद्र्य असते, हेही लक्षात घ्या। हे झालं तिसरं कारण। चौथं कारण आहे, जेवताना आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा डायरेक्ट जेवू नका। सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवा, त्यानंतर जर नैवेद्य रोज तुम्हाला दाखवायला जमत नसेल, तर जेवायला बसल्यावर किमान देवाचे नामस्मरण करा, देवाचे आभार माना, वदनिकवल घेता म्हणा। लहान मुलांनाही सवय लावा, तुम्ही मोठ्यांनीही सवय लावून घ्या आणि त्यानंतर जेवणाची सुरुवात करा। ते जेवण म्हणजे एक प्रकारचा प्रसाद बनेल जेव्हा तुम्ही ते ग्रहण कराल। त्यानंतरची गोष्ट आहे विनाकारण। आता बऱ्याच लोकांना सवय असते की तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी शपथ घेऊन सांगते,
कशाला या गोष्टी पाहिजेत, या सगळ्या भ्रामक आहेत. अशा गोष्टी जे लोक थारा देतात ना, ते कुठंतरी खोटं बोलत असतात. म्हणून विनाकारण कधी शपथा घेऊ नयेत, आणि घ्यायच्या झाल्या तर त्या खऱ्या आहेत का हे तपासून बघा. ही गोष्ट सुद्धा खूप चुकीची आहे, याला कुठंही शास्त्रीय कारण नाही आहे, मात्र ही चुकीची आहे की विनाकारण एकमेकाच्या शपथा घेणे हे पाळूच नका तुम्ही. शपथ हा प्रकारच तुम्ही पाळू नका. पुढची गोष्ट म्हणजे दारामध्ये, मुख्य दरवाजामध्ये चप्पल कधी खूप साऱ्या काढू नका. माता लक्ष्मी येण्याचा तो मार्ग असल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते. म्हणून कधीही येण्याच्या मार्गामध्ये, मुख्यतः मुख्य दरवाजाच्या मार्गामध्ये अडथळे ठेवू नका, जिथून माता लक्ष्मी अप्रसन्न होऊन निघून जाईल आणि अलक्ष्मी दारामध्ये प्रवेश करेल. पालथी चप्पल दिसली तर ती लगेचच सरळ करा, तुटक्या फाटक्या चपला टाकून द्या दारामध्ये. विनाकारण जोड, अनेक जोड ठेवू नका. फार तर फार एका व्यक्तीच्या एक किंवा दोन चप्पल असाव्यात, त्यापेक्षा जास्त चप्पल बूटचे जोड घरामध्ये कधीही नसावेत. ते सुद्धा दरिद्रीला बोलवून घेतात. पुढची गोष्ट म्हणजे रात्रीचे झाडणे. आता मला या विषयावर बरेच कमेंट आले की ताई, रात्रीचं आम्ही जेवण वगैरे केल्यावर आमची बरीच सारी घरात मुलं सांडतात वगैरे. तर अशा वेळेस मैत्रिणींनो, ते जी भाताची शीतं, पोळीची शीतं आहेत, ती हातानं उचलून घ्या, स्वच्छ फरशी पुसून घ्या आणि 6 ते 7:30 या वेळेत सोडून, जर तुम्हाला झाडावं जरी लागलं तरी झाडा काही हरकत नाही आहे, तो केर भरून फक्त घराच्या बाहेर टाकून देऊ नका. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. आणि जुनी लोक म्हणायचे की नाकातली चमकी, कानातलं काहीही त्या केरातनं जाऊ नये, रात्री अपरात्री लाईट असते नसते. म्हणून जुनी लोक म्हणायचे की रात्रीचं झाडू नये, लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. आता पुढची गोष्ट बघूया, पोथ्या ज्या आपण वाचतो, कुठलीही पोथी आपण जेव्हा वाचायला घेतो, ती वाचताना आपल्या शरीराची, मनाची, आत्म्याची शुद्धता आपण पाळतो का हे नक्की बघा. घरामध्ये ज्यांच्या मांसाहार, मद्यपान होते, त्यांनी कोणतेही पारायणाला बसू नका ज्या काळात तुमच्या घरामध्ये हे घडत असेल. खूप मला मैत्रिणी अशा म्हणतात की ताई, मी नाही खात पण बाकीच्यांना करून देते. करून देणं हे सुद्धा एक प्रकारचं शास्त्रात, धर्मशास्त्रात कुठंही बसत नाही. त्यामुळं ज्या दिवशी तुमच्या घरात ते घडतं, त्या दिवशी देवाच्या बाबतीतल्या कुठल्याही सेवा तुम्ही करू नका, कारण त्या पोचत नाहीत, उलट त्याचे दोष तुम्हाला लागतात. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार नाही, त्याच दिवशी सेवा करा. अन्यथा पारायण किंवा पोथ्या वाचायच्या असतील तर घरातल्यांना स्ट्रिक्टली समजवा की घरामध्ये इतके इतके दिवस किंवा आजचा दिवस नॉनव्हेज हे घडणार नाही, मद्यपान चालणार नाही, व्यसन, अत्याचार, अनिती चालणार नाही, तरच तुम्ही पारायणाला बसू शकता. कांदा लसूणचे जे वरचा भाग असतो, तो देखील बऱ्याच जणांना डास येत नाही किंवा जम्स मरतात म्हणून जाळायची सवय असते. ही गोष्ट देखील फार चुकीची आहे. कांद्याची आणि लसणाची टरफले कधीही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाळू नयेत. पिण्याचे पाणी ओतून देऊन कळशा पालथ्या घालणे ही एक बऱ्याच लोकांना सवय असती. पहिली गोष्ट म्हणजे पाणी वाया घालवू नका, ओतून देऊ नका, ते झाडांना घाला. दुसरी गोष्ट म्हणजे कळशी म्हणजे कलशच असतो एक प्रकारचा, घागरीला, हंड्याला एक पाण्याचं स्थान आपण दिलेलं असतो, एक प्रकारचा तो कलश असतो. त्यामुळं जरी रिकामे केलेत तरी उपडे झाकून ठेवा, मात्र पालथे घालून कधीही कोणत्याही प्रकारच्या घागरी वगैरे तुम्ही ठेवू नका. हे एक छोटंसं कारण आहे माता लक्ष्मीला अप्रसन्न करण्याचं. पवित्र झाडं मी मागंही एकदा सांगितलं तुम्हाला, जसं की पिंपळ, औदुंबर, ही जी झाडं असतात, आंब्याचं झाड, आंब्याची पानं आपण कलशासाठी वापरतो, अशा झाडांखाली प्रवासात गेल्यानंतर चुकीच्या गोष्टी करू नये ज्या धर्मशास्त्रामध्ये बसत नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढची गोष्ट म्हणजे केस सोडून झोपणे. अतिशय निगेटिव्हिटी स्त्रियांमध्ये फार काही केसांमधून होऊ शकतं, म्हणून केस सोडून झोपणे हे देखील महिलांनी संपूर्ण टाळा. बघा काय काय फरक पडतो ते. यातली बरीचशी कारणं आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात पाळणं शक्य आहे असं मी म्हणत नाही, पण तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं ह्यातलं पाळा. नाही पटते, नाही जमते, ते नका पाळू, काही हरकत नाही. हा व्हिडिओ सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे, मात्र ह्यातलं जे तुम्हाला पटेल तेवढंच तुम्ही घ्या आणि बाकीचं सोडून द्या. जे काही बरोबर असेल ते स्वामींचे असेल, आणि जे काही चुकलं असेल माझं सांगायला ते माझं असेल असं समजून मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.